अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाकारण्यात आली आहे त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीत नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना मतदान करता येणार नाहीये दरम्यान यानंतर नवाब मलिक आणि अनिल देशमुख हायकोर्टात अर्ज करण्याची शक्यता आहे याबद्दल आणखी माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमेय राणे आता आपल्या सोबत आहेत अमेय राज्यसभेत मतदानासाठी परवानगी नाकारण्यात आलेली आहे पण आणखी काय पर्याय खुले आहेत नवाब मलिक आणि अनिल देशमुखांसमोर सौरभ ही परवानगी जी आहे ती मुंबई सत्र न्यायालयानं नाकारली आहे त्यामुळे या निकालाला अर्थातच त्यांना हायकोर्टात तातडीनं धाव घेत आव्हान द्यावं लागेल आणि तसे प्रयत्न जे आहेत ते नवाब मलिक आणि अनिल देशमुखांच्या वकिलांकडनं सुरू आहेत दोघांचेही वकील सध्या हायकोर्टात उपस्थित आहेत आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्यासमोर या सुनावणीच्या तातडीनं सुनावणीसाठी प्रयत्न सुरू आहेत जर हायकोर्टानं त्यांची तातडीची गरज लक्षात घेत यावर सुनावणी घेण्याचं मान्य केलं तर कदाचित उद्या सकाळी पहिल्याच सत्रात ही सुनावणी जी आहे ती हायकोर्टाला घेण्यासाठी त्यांना मनवणं हीच सध्या आज त्यांच्या वकिलांपुढे सगळ्यात मोठी गोष्ट असेल कारण की उद्याच हे मतदान आहे आता वेळ बिलकुल नाही आहे त्यामुळे हायकोर्टानं जर उद्या हे प्रकरण तातडीनं सुनावणीसाठी घेत त्यावर काही निकाल दिला तरच या दोघांना उद्या मतदान करता येईल परंतु ही गोष्ट फार कठीण दिसते सध्याच्या काळात कारण की ज्या प्रकारे तपास यंत्रणेनं या दोघांनाही विरोध केलेला आहे आणि दिवसभराच्या प्रदीर्घ युक्तिवादानंतर मुंबई सत्र न्यायालयानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून कायद्यानं जो निकाल बसतो तो इथं दिलेला आहे या निकालाची जी कारणं आहेत ती सुद्धा स्पष्ट केलेली आहेत त्यामुळं तुम्हाला परवानगी का देता येत नाही आहे हे सुद्धा हायकोर्टानं सर्वोच्च न्यायालयाच्या कुठल्या निकषांच्या आधारावर आम्ही ही परवानगी नाकारतोय ते सुद्धा स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे या परिस्थितीत आता हायकोर्टाकडनं सत्र न्यायालयानं नाकारलेली ही परवानगी मिळवणं हे देशमुख आणि मलिक यांच्या वकिलांपुढे सर्वात मोठं आव्हान असेल ठीक आहे त्यानंतर ईडी म्हणजे तपास यंत्रणा या संदर्भात हायकोर्टात काय भूमिका घेत हे पाहावं लागेल जर त्यांनी तातडीनं आपलं उत्तर दिलं तरच या प्रकरणावर सुनावणी होणं अपेक्षित आहे अन्यथा या दोघांनाही यंदा आपला मतदानाचा अधिकार जो आहे तो गमवावा लागेल आणि महाविकास आघाडीमधलं टेन्शन जे आहे ते कुठेतरी वाढतंय अशी सध्याचं चित्र आहे सौरव धन्यवाद या सगळ्या ए बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट